आता आपल्या आवडत्या मालिकेचा संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. काय मी एवढं बोलतीये तरी बाहेर येत नाहीयेस? ये बाहेर. आत्ताच नाही, या पुढे तू माझ्या बद्दल कोणाला सांगू शकणार नाहीस. मी कितीही वेळा हरले ना तरी माझे प्रयत्न मी सुरूच ठेवणार आहे. मी तुझ्या नवऱ्याला आणि मुलीला काहीही करत नाहीये, मग तू माझ्या मध्ये का येतेस? जीताची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात. तुझा जन्म नागवंशातलाय, त्यामुळे कधी फिरशील ना काही सांगताच येत नाही. तू कधीही बदलू शकतेस. हे बघ, या घरात माझं हस्तखेळत कुटुंब राहतं. तुला या घरात जागा नाहीये, तू इथून निघून जा. माझं काम संपेपर्यंत मी इथून जाणार नाही. मी तुला या घरात ना हकलून दाखवेन. माझ्या वाटेत येऊन माझा राग आणखीन वाढवलास तर तुला तुझ्या कुटुंबातल्या माणसांना विसरावं लागेल. मी असताना माझ्या कुटुंबाला तू काही करू शकत नाहीस. करून दाखवते, बघणार का? गंगा, गंगा दरवाजा उघड ना. गंगा, 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 काय झालं गंगा? दरवाजा उघडायला तुला एवढ्या वेळ का लागला? खूप वेळ वाजवत होतात का? गाढ झोप लागली होती. नंदिनी मला मारायला माझ्या खोलीत आली होती, मी तेव्हाच सांगितलं होतं. तूच विश्वास नाही ठेवला. आज आदिवासींनी येऊन सांगितलं असं बोलतोयस तू. आता तरी विश्वास ठेवशील का? विश्वास कसा ठेवणार? नाही, विश्वास ठेवतोय, पण एकच गोष्ट डोक्यात सारखी येते. आता कोणती गोष्ट? नंदिनीला स्त्री रूप मिळालंय असं स्वामीजींनी सांगितलं, पण ती नागरूपात आहे असं आदिवासींनी सांगितलं. सुरुवातीला मला पण असंच वाटत होतं पार्टनर, मी पण असाच विचार करत होतो. त्यानंतर एक गोष्ट आठवली, मला घामच फुटला. कोणती गोष्ट? पार्वती शिवनाग होती आणि स्त्री रूपात पण होती, आपण पाहिलो. आठवलं का तुला? तशीच आता नंदिनी पण आहे.
नंदिनीला स्त्री रूपात राहायचं असेल तर ती तशी राहू शकते, शक्ती नागाच्या रूपात राहायचं असेल तर नाग बनू शकते। नाग रूपात आहे म्हणून ती नंदिनी नसेल असा तू कसं म्हणू शकतोस? समजलं विच्छू, नंदिनी आपल्यापर्यंत पोहोचली आहे हे मला चांगलंच कळलं, पण तिच्यापासून वाचायचं कसं हेच कळत नाहीये। जेव्हा पार्वती होती तेव्हा स्वामीजी होते, पण आता ते देखील नाही आहेत। संबोरण नसले म्हणून काय झालं? भैरवी आहे ना। तंबोरणला आश्चर्य वाटलं होतं ना भैरवीची शक्ती बघून? तुझा भैरवीवर विश्वास नाहीये? भैरवीवर विश्वास ठेवण्यापेक्षा माधवीवर विश्वास ठेवला तर चांगलं होईल। ओम नमः शिवाय। शिवरात्रीनंतर मी शिवगण म्हणून बाहेर येईन, त्यानंतर नंदिनीस नाही तर संपूर्ण नागवंशाचा नाश करणार आहे। महाशिवरात्री पर्यंत जर का सावध राहिलो तर त्यानंतर नंदिनीला माधवी बघून घेईल। शिवरात्री कधी येते असं झालं मला। ये सामान्य जड़ीबूटी नहीं है, संजीवनी जड़ीबूटी है। समजलं काय? याचा वास आहे ना, नागाला सहन नाही होणार। संजीवनीचा वास नागाला जमत नाही हे आदिवासींनी सांगितलेलं ऐकून त्या राजशेखरनेच हे असं केलं असेल। हे आता घरातून बाहेर कसं काढायचं? पद्मा, काय ताई? ही आता का ओरडते? हे झाड इथे कोणी आणून ठेवलं? नाही माहित ताई। संजीवनीचा वास हिला जमत नाही म्हणून आरडा ओरड चाललीय का? आता बरोबर फसली। माहित नाही कसं बोलतेस, उगाच कोणती पण झाड आणून ठेवतात घरात आणि तू बघत बसलीयस। गंगा कशाला ओरडते? पद्मा काम चुकारपणा करत होती म्हणून तिला समजावत होते। तुम्ही सगळे जा। तू एवढी ओरडलीस ना, मला वाटलं तो नागच परत आला की काय। अग मूर्ख देवी, तो नाग येऊन खूप दिवस झाले, अजून ओळखलं नाहीस का तू? आता हे आणखी कुठलं नवीन झाड? हो रे, हे नवीनच दिसते पण दिसायला विचित्र दिसते हो ना। छान दिसते। तूच हे झाड इथे आणून ठेवलंस का? खूप छान वाटतंय। काय झालं गंगा? मीच हे झाड घरात घेऊन आलोय, काय झालं? कशाला गरज नसलेली झाड घरात आणून लावताय? हिला काय झालं? ही अशी का ओरडते? हे फक्त एक झाड तर आहे। हे कसलं फक्त झाड आहे? काही झाड जंगलातच असलेली चांगली असतात आणि काही झाड दरवाजाच्या बाहेर असलेली। सगळी झाड घरात नसतात ठेवायची, हे उचलून बाहेर ठेवा। तुळस ही दारिद्र्य पळवते, अडूळचा औषधी असतो, कडुनिंब कीटक दूर ठेवतो, पण अशा झाडांमुळे घरातली पाप वाढतील। ती बोलते ना ते फक्त एक झाड आहे म्हणून कशाला एवढी ओरडते? मी उगाच ओरडते असं बोलू नका, माझ्या ओरडण्यामध्ये बरीच कारण आहेत। हे झाड फेकून द्या। हे झाड बाहेर का फेकायचंय? हे झाड इथे असण्यामागे काहीतरी कारण आहे। ते झाड इथे एक मिनिटही राहायला नाही पाहिजे। आता बाहेर फेकताय की नाही? बापरे गंगा, हे झाड मी एखाद्या कारणामुळे इथे आणलंय।
आणि तू ते बाहेर फेकायला सांगतेस. मी सांगते ते ऐकणार नाही का? ही अशी का वागते? काय ग, तू कधीपासून आवाज वर चढून बोलायला शिकलीस दादा बरोबर? काय झालंय तुला? मी पण तेच बघतोय. तू हल्ली आधीच्या गंगा सारखी नाही राहत. काय झालंय तुला? तू खरच खूप बदललीयस. हा, अशी का वागतेस तू? या रागामुळेच भैरवी कधी ना कधी तरी फसणार आहे. आता भैरवीला वाचवावं लागेल. तुलाच विचारतोय मी, आता बोलतेस की नाही? गंगाला कशाला बोलताय रे तुम्ही? दादा, तिची तुझ्याशी बोलण्याची पद्धत योग्य नाही. देवी ही फक्त माझी सून नाहीये, तर माझी मुलगी आहे. हिला पूर्ण हक्क आहे माझ्याशी रागवून मोठ्या आवाजात बोलण्याचा. तुम्ही उगाचच या गोष्टीचा भाऊ करता. अरे अरे दादा, पण तुझा काही मान आहे ना? आता जा म्हटल ना, निघा तुम्ही सगळे. भैरवी, माझ्यावर आरडाओरडा करून फसली असतीस तू. अरे ती भैरवी नाही, राजशेखर नंदिनी आहे. या झाडाचं नाव आहे संजीवनी. नागाला हे आवडत नाही. आता नागाला आवडत नाही म्हणजे नंदिनीला पण आवडणार नाही. नंदिनीमुळे काही वाईट घडू नये म्हणूनच मी हे घेऊन आलोय. राजशेखर, नंदिनीला आवडत नसलेली गोष्ट तिलाच सांगताय. तीच नंदिनी आहे, तुम्हाला कधी कळणार आहे? आता आणखी तू कशाला विनाकारण ओरडतीयस? अग, आपल्या रक्षणासाठीच मी हे घरात घेऊन आलोय. हे फेकायला सांगू नकोस. हे झाड असेल तर नाग येणार नाही या आदिवासींच्या बोलण्यावर तुम्ही विश्वास ठेवलाय ना? हे साधारण नागालाच नियंत्रणात ठेवत. नंदिनी शक्ती नाग आहे. एवढंच नाही, तिने नागकन्येचा अवतार घेतलाय. तिला कोणतं झाड नियंत्रणात ठेवू शकत नाही. काय सांगतेस का भैरवी? मला नंदिनी बद्दल माहितीये म्हणून बोलतीये. तिला नियंत्रणात ठेवण्यासाठी अशी झाड घरात ठेवून घरातल्या सर्वांना तुमच्यावर संशय येईल असं वागू नका. ते बाहेर फेकून द्या. नको राजशेखर, हे एका बाजूला घरातच राहू दे. माझा एक पार्टनर. भैरवी सांगतेय, मी तुमच्या मदतीसाठीच इथे आले, त्यामुळे तुम्ही करत असलेला मूर्खपणा मी सहन करणार नाही. हे झाड बाहेर फेकलं नाही तर मला पण घरातून बाहेर जावं लागेल. नको भैरवी. आता तुला हे झाड घरात नको एवढंच ना, मग मी बाहेर फेकतो. पद्मा. वय साहेब. हे झाड उचल आणि बाहेर फेकून दे. ठीक आहे साहेब. हाय पार्टनर, भैरवी बोलली आणि तू ते बाहेर फेकायला सांगितलंस. बिच्छू, आपल्या संरक्षणासाठी या घरात भैरवी राहणं खूपच महत्वाचं आहे. कधी कळणार रे तुला? चल ये. तर तुला काय करायचं ते. लयाचा एवढा त्रास होतो. संजीवनीच्या पानांचा जराही स्पर्श झाला तरी हिचं रूप दिसून येतं. जर त्याची माळ बनवून हिच्या गळ्यात टाकली तर
संजीवनीच्या रूपामुळे नंदिनीचं खरं रूप सगळ्यांना दाखवता येईल. आता याचाच वापर करून नंदिनीचं रूप सगळ्यांसमोर आणेन. आदिवासी इथेच कुठेतरी राहत असतील. संजीवनीची झाडं इथंच असली पाहिजेत. इथेच कुठेतरी असेल. मी शोधते. माझ्या कुटुंबाला नंदिनीपासून वाचवण्यासाठी कितीही त्रास सहन करावा लागला तरी मी हे संजीवनीचं झाड शोधून काढणारच. त्या नागाची बुद्धी फिरून कुणालाही मारण्याआधी मला त्या नंदिनीला घरातून बाहेर काढलं पाहिजे. हे असेल का? नाही, हे नाही. संजीवनीची पानं असू शकतात. संजीवनीचं झाड मी शोधून काढलं. गंगाच्या रूपात आलेल्या नंदिनीला माझ्यासारखा आत्मा जे करू शकत नाही ते तू करू शकतोस. तूच नंदिनीचं खरं रूप सगळ्यांना दाखवून माझ्या कुटुंबाला वाचवायचंयस. ही संजीवनी बुटी माझ्या हातात येऊ दे. याची माळ तयार होऊ दे. नंदिनी, तुला सहन न होणारी संजीवनीची ही माळ आता माझ्या हातात आहे. याच्या मदतीने मी माझा खेळ सुरू करते आणि तुझा खेळ संपवते. काल जंगलातून एक नाग आला होता ना, मोठा नाग. एके दिवशी तसाच नाग आमच्या ऑफिस मध्ये शिरला. ऑफिस मध्ये मी बसत असलेल्या खुर्ची खाली शिरला ना तो अचानक. अहो, नाग येण्या इतकीच तुमच्या ऑफिसची लायकी आहे हे तुम्हीच मान्य केलात. आणि मग तुम्ही त्या नागाला बघून जीव घेऊन पळून गेला असाल ना? मी नागाला बघून पळालो असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकताय. मी काय केलं माहितीये का? तुम्ही काय केलं असेल? मला काही करू नको, मला काही करू नको अशा विनवण्या केल्या असतील. नाही मग बांबूने त्याला पिटाळून लावलं ते सुद्धा नाही. तू काय केलं ते सांग आता. माझ्या समोर नाग आल्यावर मी बिनधास्तपणे त्या नागा समोर जाऊन उभा राहिलो. समोर जाऊन उभा राहून काय केलं? त्याच्या समोर जाऊन जरा खाली बसलो, त्याच्या लेवलला आलो. ते इथे करू नका, दाखव तुटेल ते. काल नाग आला होता तेव्हा तुझी कशी भंबेरी उडाली होती बघत होती मी. उगाच माझ्या समोर काहीतरी फेकू नको. अरे तुम्ही पण ना. मी घाबरलो एवढ्यासाठीच की तुमच्या पैकी कुणालाही काही झालं नाही पाहिजे म्हणून. मी जर एकटा असतो ना तर माझी हिम्मत वेगळीच असते. तुमची काय हिम्मत आहे आम्हा सगळ्यांना माहितीये. तुम्ही नागासमोर बसून काय केलं ते आधी सांगा. काय केलं? सरळ माझा हात नागाच्या जवळ नेऊन हळूच त्याला
घट्ट पकडून घेतलं. अरे बापरे, नागाला पकडलं तुम्ही? फक्त पकडलं नाही, ती सुंदर दिसत होती म्हणून तिच्या जवळ जाऊन त्या सुंदर नागाला मी किस केलं. हे कोणत्या तरी पिक्चर मध्ये पाहिल्यासारखं वाटतंय. मला माहितीये हा रजनीकांतचा पिक्चर आहे ना. मी त्या नागाला किस केलं ही गोष्ट मी मागे एका भाषणात बोललो होतो, ती गोष्ट चोरूनच या लोकांनी फिल्म बनवली. असं का? अग हो बोललो होतो. साप 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 नागाचं नाव ऐकूनच एवढ्या उड्या मारताय. आणि यांनी म्हणे नागाला पकडून किस केला, यावर आम्ही कसा विश्वास ठेवणार? काय लपेटतो हा माणूस. अरे रे, काय रे तुझा बाबा लीला. तू पण छान फिरकी घेतली मावशी. संगा, आम्ही सगळेजण इथे बसलोय, तू कुठे निघालीस? ये येऊन बस ना. नाही नाही, तुम्ही बसा, मी येते. काय ग, तू हल्ली आमच्या सोबत बसतच नाहीस. आधी कशी होतीस तू? हल्ली तू लांब लांब बसतेस, आम्हीच तुझ्याकडे दुर्लक्ष करतो असं अरुणला वाटेल ना ग. ये ना गंगा. त्यांना काही नाही वाटणार, तुमचं चालू द्या, मी येते. अग गंगा, आताच ना बाबा नाग कसा पकडला याची थाप मारत होते. तुझी तर नागदेवतेवर भक्ती आहे ना, नागाला कधीतरी तू भेटली असशीलच ना, त्याबद्दल पण आम्हाला काहीतरी सांग ना. मीच नाग आहे, हे जाणून न घेता मलाच नागाबद्दल विचारतोय. कसला विचार करते? काय सांगू याचा विचार करतेस का? तू कधीतरी सापाला पाहिलं असेल ना, त्याबद्दल सांग ना. अरे रे 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 रे, कशाला सारखे ते नागाचे विषय चालू आहेत तुमचे? एवढा मोठेपणा करण्यासाठी नाग काही फारसा मोठा विषय नाहीये. नाग जिथे दिसेल तिथेच मारून टाकायचा खूप विषयी असतो तो. धोका देणारं उत्तम उदाहरण म्हणजे नागच आहे, तो खाल्लेल्या मिठाला पण विसरतो. आणि एवढ्या नालायक नागाला तुम्ही एवढं महत्व देताय? गप्प बसा. नागाबद्दल काय माहिती आहे तुम्हाला? नागाबद्दल काय माहित असेल? नाग एक शक्तीचं रूप आहे. हीच नागे हे सगळ्यांना दाखवून दिलं पाहिजे. सत्याचा अवतार आहे हे माहितीये का तुम्हाला? मनुष्य फक्त हात जोडून देवाला नमस्कार करू शकतो, पण नागस्त्र, नाग क्रीड, नाग कवच, नागरत्न असंच देवाजवळ असणारं रत्न नागच आहे. देवांना अमरत्व प्राप्त करणारं अमृत वासुकी नावाच्या नागानेच दिलं. जगाचा कर्ता करविता विष्णूच्या डोक्यावर डुलत राहणारा अधिशेष नागच आहे. सृष्टीचे रक्षण करणाऱ्या शिवजींच्या गळ्यातली माळ बनून राहणारा नागच आहे. नागरत्नाची निर्मिती कुणीच करू शकत नाही, ती फक्त नागच करू शकतो. स्त्री नेसत असलेल्या साडी पासून तिच्या केसांपर्यंत असलेलं वैशिष्ट्य हे नागाचं स्वरूप आहे. ब्रह्मांडात असलेलं एक एक रहस्य नाग बंधनातच आहे. त्याच्या रक्षणात असलेल्या गोष्टी पिढ्यान पिढ्या सांभाळण्यासाठी जीवाचा त्याग करणं हे गुण फक्त नागवंशातच आहेत. अशा पवित्र असणाऱ्या नागाला मनुष्य शत्रू सारखा बघतो, दिसल्या ठिकाणी ठेचतो. एवढंच नाही तर या जगात काही नराधम नाग रक्षणात असलेल्या संपत्तीला चोरण्यासाठी नागवंशाचाच बळी घेतात, पण नागवंशाला एवढ्या सहजासहजी कुणीही संपवू शकणार नाही. नागावर मनापासून प्रेम करणारे
नागाचं प्रेम मिळवू शकतात. नागा बरोबर धोका केला तर नागदोष होणारच. नागदोष कमावलेल्या लोकांना जन्म जन्मांतर नागदोष पाठी लागतो. नागा बरोबर पाप केलेले कुणीही असो त्यांचा पूर्ण वंश संपून जाईल. संपून जाईल हे नाग सत्य आहे. जास्तच खुश दिसतेस आई. हो ग देवसेना, आज मी खरच खूप खुश आहे. आई खुश आहे हे अगदी बरोबर ओळखलंस तू. किती हुशारस तू. हुशार आईची मुलगी हुशार असणारच ना. काय ग देवी, मी तर नागाचं कौतुक करण्यासारखंच बोलत होतो ना, पण तू तोंड उघडून गंगाला दुर्गा देवीच बनवलं. जे बोलताय ते चुकीचं बोलताय. ही जी बोलते ती गंगा नाहीच आहे. मग तुम्ही सगळे आश्चर्याने का पाहताय? जे बोलते ती गंगा नाहीच आहे. गंगाच्या शरीरात नागमाता शिरून हे सगळं बोलते. तिने वारुळाची पूजा करून करून नागमातेचा साक्षात आशीर्वाद मिळवलाय तिने. मला सांग देवसेना, तू आजकाल माझ्याकडे हे हवं ते हवं असं काहीच मागत नाहीस का बरं? कारण तू इतके कष्ट घेऊन मॅजिक दाखवतेस आणि सगळं देतेस मला, मग तुला त्रास नाही द्यायचा ना म्हणून नाही मागत. तू नाही मागितलंस ना तरीही आज मी तुला एक गिफ्ट द्यायचं ठरवलंय. खरंच? असं काय गिफ्ट देणार आहेस तू? ते सस्पेन्स आहे, पण तुला ते खूप आवडेल. हो का? असं असेल तर लवकर दे ना आई प्लीज. असंच गिफ्ट मिळवलंस तर आनंद नाही होणार, पण स्पर्धेत जिंकून मिळवलंस तर आनंद नक्की होईल. हे पण बरोबर आहे, पण कसली स्पर्धा आहे सांग ना. नागमातेची श्रद्धेने पूजा करणाऱ्या समोर नागमातेबद्दल वाईट बोलाल तर तिला राग येईलच. म्हणूनच आपल्या गंगाच्या शरीरात नागमाता शिरून हे सगळं बोलली. यावेळी नागमाता समजावून परत गेलेली आहे. यापुढे कुणी गंगा समोर नागमातेबद्दल वाईट बोलू नका. अय्या माळ आहे ही. माळ घरातल्या एका व्यक्तीच्या गळ्यात तिच्या नकळत तुला घालायची. कोणाच्या गळ्यात घालायची ते फक्त सांग, मी जाऊन घालते. या घरात तुला सगळ्यात जास्त कोण आवडतं? गंगाच खूप आवडते मला. मग आता ही माळ तू गंगाच्याच गळ्यात घाल. एवढंच ना, आताच जाऊन घालून येते. घाई करू नकोस, स्पर्धेत आणखी एक कंडिशन आहे ती पण आहे. आता काय कंडिशन? घरात ती एकटी असताना ही माळ तिच्या गळ्यात घालायची नाही. घरात सगळ्यांसमोर गंगा असताना तू तिला ही घालायची. तू एवढा
विचार करतेस म्हणजे तुला हे नाही जमणार आहे. मला ही स्पर्धा नको असंच सांगणार आहेस ना तुम्हाला? मी का असं म्हणू? आता काय सगळ्यांसमोर ती असताना ही माळ गंगाच्या गळ्यात घालायची, एवढंच काम करायचंय ना. दे ती माळ इकडे. सेनेने गंगाच्या गळ्यात माळ नीट घातली ना तर तिचं नागरूप सगळ्यांना कळेल. गंगाच्या रूपात नंदिनीचे हे सगळ्यांसमोर येईल. परत कधी नागमाता आली तर ती अशीच नाही जाणार. तोंडाला येईल ते बोलत जाऊ नकोस. देवी अगं तुझ्या तोंडाला आवर घाल जरा. अरे रे रे रे, मी चुकून बोलले ग बाई. काल नागाला बघून घाबरले होते, आता तुझ्यातच नागमाता शिरलेली बघून मला आणखीनच भीती वाटते. तुला काहीतरी काम असेल ग, जा तू जा, जा ग बाई जा, जा जा. वाचले ग बाई, वाचले. आज गंगा कुठे निघालीस तू? माझे ना पाय खूप दुखतात, जरा चेपून दे ना प्लीज. देवसेना, गंगा जाते ना, जाऊ दे. नाही, माझे पाय दुखतायत. नाही देवसेना, मला खूप काम आहे. अग देवसेना, आत्ताच माता शिरल्यासारखं बोलून सर्वांची हालत खराब केली आहे तिने. आता तू आणि कशाला तिला त्रास देतेस? अग माझे पाय दुखतायत सांगितलं ना, ये माझे पाय चेप ग. सांगितलेलं ऐकणार आहेस का? ये. कोणता पाय? ते बाई इकडे दुखतंय. आ कुठे दुखतंय? इथे 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 दुखतंय. आ आय ग घाल ती माळ देवसेना, घाल ना. पाय दुखायचे थांबले? अजून नाही थांबले, तू दाब ना. बोललो बाबा, तरी एकदा परत बोलून बघ. गंगा आता काय? जवळ ये ना. सांग लवकर. सांगते. एवढंच होतं.
संजीवनी बुटी आता तिचं काम दाखवेलच. मला चॅलेंज करत होतीस ना? एवढ्या आनंदाने टाळ्या वाजवायला काय झालं? हा देवसेना गंगाला सरप्राईज करण्यासाठी माळ घालायचा प्रयत्न करत होती. तिने घातली म्हणून सगळे आनंदाने टाळ्या. काय देवसेनेने घातलेली माळ गंगाला कशी दिसते मला सुद्धा बघायचं. मी गंगाच्या गळ्यात माळ घातली. गंगा जरा इकडे बघ बघू. गंगा बाबांना पाहायचंय कशी दिसतेस तू. वळ ना, वळ ना गंगा. आता तू फसलीस. अगं वळ ना गंगा, वळ ना गंगा, वळ वळ ना गंगा. मी सांगते ऐक ना गंगा, वळ ना, ऐक ना. अगं वळ ना गंगा. गंगा मागे बघ तरी. बाबांना बघायचंय. वळ ना गंगा, सर्वांना पाहायचंय तू कशी दिसतेस ते. गंगा वळ, अरुणला बघायचंय म्हणतो ना. वळ ना गंगा, बाबांना बघायचंय. वळ ना ग. मस्त फसलीस तू. आता काय करणार तू? या सगळ्यांना तू गंगा नाही नंदिनीस हे कळेल आता. सगळेच सांगतात ऐक ना. वळ ना गंगा. अगं देवसेना. भैरवीला घर सोडून जायला सांगितलं होतं. बहुतेक भैरवीने ते काम सुरू केलंय, म्हणूनच देवसेनेला तिने मारलं. आपण यात अजिबात पडायचं नाही, फक्त तमाशा बघायचा. तुला कशाला मारलंस? लवकर बोल, अशी गप्प नको उभी राहूस. देवसेनेने काय चुकी केली तू तिला मारलंस? लहान मुलीने प्रेमाने तुला माळ घातली तर खुश व्हायचं सोडून तिला मारतेस? तुझं वागणं बरोबर नाहीये सांगून ठेवते. तू काय समजतेस ग स्वतःला? त्या काही चुकीचा बोलल्या का तुला? त्यांच्याकडे अशी का बघतेस तू? अरे अरे अरु, मी पण आता बघतोय तू आधी सारखी राहिलेली नाहीयेस, खूप बदलली आहेस. मान्य, सीताच्या बाबतीत मी चूक केली आहे म्हणून मी गप्पा बसतोय ना इकडे. म्हणून तू वाटेल ते करत जाशील का इकडे?
माझ्यावरचा राग माझ्यावर काढतेच असं तू? तेवढं बस नाही झालं का तुला? आता माझ्या मुलीवर सुद्धा राग काढतेस तू? हे बघ, तू माझ्या सोबत किंवा इतरांसोबत कशीही वाग, मी सहन करू शकतो, पण देवसेनेसोबत कोणती गैरवर्तणूक मी अजिबात सहन करणार नाही, कारण देवसेनाच माझं आयुष्य आहे, माझं जग आहे, माझं सर्वस्व आहे. आता तू तिला कोणत्या चुकीसाठी मारलंस हे मला कळायलाच हवं. बोल ना आता. अरुण, ती गंगा नाहीच आहे, ती आपल्या घरासमोरच्या वारुळातली नंदिनी नाग आहे. गंगाचं रूप घेऊन आली आहे ती. तिला पकडण्यासाठी जंगलातून संजीवनी बुटी आणून त्याची माळ बनवून देवसेनेच्या हातात देऊन तिला घालायला सांगितलं होतं मी. तिचं रूप सर्वांसमोर येईल यामुळेच तिने देवसेनेला मारलंय. आधी तिला घराबाहेर काढा तुम्ही. इतकं विचारून सुद्धा तू काही बोलत नाही आहेस, तुझी एवढी हिंमत कशी वाढली? मुलीला मारल्याचा वाईट सुद्धा वाटत नाहीये, एवढी कशी कठोर झालीस तू? तुझं मन सुद्धा निर्दयी झालंय का? एवढं सगळं झाल्यानंतर तुला या घरात अजिबात जागा नाहीये. जा. सोडा. माझ्या मुलीला त्रास देऊन तुला या घरात राहण्याचा अजिबात हक्क नाहीये. जिला प्रेमाचा अर्थ समजत नाही तिला मी माझी बायको म्हणून कसे मान्य करू सांग. आता एक क्षण सुद्धा तू या घरात थांबायचं नाही. निघून चाल. मीच जिंकले. गंगा हरली हरली. मीच जिंकले. सगळे असे चकित होऊन का बघताय? आमच्या दोघींची ना पैज लागली होती. गंगा तू हरली सा. गंगा मीच जिंकले. गंगा, जर कधी आपल्या दोघींचं भांडण झालं तर आपल्या पैकी बाबा नक्की कोणाची बाजू घेतील हे बघण्यासाठी तू मारायचं नाटक केलंस आणि मी पण रडायचं नाटक केलं. काय बोलते देवसेना? आता माझे बाबा माझ्याच बाजूने हे कळलं ना तुला? आम्ही दोघींनी मिळून नाटक केलं होतं. कसं होतं आमचं नाटक? नाटक केलं म्हणे नाटक. माझे बाबा दुसऱ्या कोणासाठीच माझी साथ नाही सोडणार हे मला चांगलंच माहितीये. आता मी पैसे जिंकले की नाही ठरल्याप्रमाणे दे माझे 1000 रुपये. हे तू काय बोलतेस देवसेना? गंगा तुझ्यावर खरोखरच रागवली नाही? गंगा माझ्यावर फक्त प्रेम करू शकते, मारू नाही शकत ती मला बाबा. हे सगळं मी ठरवून केलेलं नाटक होतं बाबा. आता कोणी एकमेकांवर रागवू नका, मी खरंच नाटक केलं हे न जाणून घेता तुम्ही गंगाला घराबाहेर काढत होतात बाबा. त्याचा तुम्हाला राग आला असेल तर प्लीज आम्हाला माफ करा. सॉरी बाबा, आय एम सो सॉरी बाबा. डोळ्यासमोर असणाऱ्याला आपण मारू शकतो बाबा, पण मनात असणाऱ्याला आपण नाही मारू शकत. मी गंगाच्या मनात आहे बाबा. प्लीज बाबा, गंगा खूप साधी आहे. काय केलंस तू हे देवसेना? गंगा, माझ्या मुलीने जेवढं तुला समजून घेतलं तेवढं मी नाही घेतलं. तुला समजून घेण्यात मी नेहमीच घाई करत असतो. मला माफ कर गंगा. बाबा,
ही आपली गंगा आहे बाबा, जी गंगा सगळ्यांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते। ती कधीच कुणाला त्रास नाही देणार बाबा। तिच्या सोबत कोणी चुकीचं वागलं तर ती त्या क्षणी विसरून जाते बाबा। तुम्हाला मी एक गोष्ट सांगू का बाबा? गंगावर संशय घेणं म्हणजे देवावर संशय घेतल्यासारखं आहे बाबा। संशय नात्यांमध्ये दुरावा आणतो ना बाबा। प्लीज ऐका ना, यापुढे गंगावर संशय नका घेऊ बाबा। तुम्ही आता गंगावर संशय घेणार नाही असं सांगा मला। नाही संशय घेणार मी। थँक यू बाबा। चल गंगा आपण जाऊया। अगं देवसेना, तुला तिच्या बद्दल काही माहित नाही। तिला वाचवून तू पुन्हा घरात थांबवलंस। या घरात ती आणखी काय काय घडवून आणेल माहित नाही। हे सगळं तुझं काम होत का? बघतेस तुला गंगा। चल गंगा।